आज आपण भारतीय संविधान याविषयी काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस का साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो याचे कारण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती संविधान निर्मिती स्थिती कालावधी लागला संविधानाच्या निर्मितीसाठी संविधान सभेला दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केले आपले संविधान कसे लिहिले गेले आपले संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातात लिहिले गेले त्यानंतर बिहारी नारायण रायजादा यांना कॅलिग्राफीची कला अवगत असल्याने ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून मसुदा समितीने आपल्या कामकाजात सुरुवात केली जवाहरलाल नेहरू अल्लादी कृष्णस्वामी अय्यर एन डॉ बाबासाहेब आंबेडकर के सादुल्ला बी एल मित्तर डी टी खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी घटना समिती गठीत करण्यात आली सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते डिसेंबर सेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते फाळणीनंतर संविधान समितीच्या सदस्यांची संख्या दोनशे ब्याण्णव झाली समितीच्या अकरा बैठका झाल्या त्या एकशे पासष्ट दिवस चालल्या समितीच्या एकोणीस उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या त्यात मसुदा समिती होती या महत्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ बाबासाहेब आंबेडकर होते या मसुदा समितीच्या चव्वेचाळीस सभा झाल्या आपल्या संविधानात किती परिशिष्ट आहेत भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे समता बंधुता स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा शील करुणा व मैत्री या मुलांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली घटनेत एक अनुसूची भाग आणि तीनशे सध्या जुलै दोन हजार सतरा मध्ये भारताच्या घटनेत एक प्रास्ताविका बारा अनुसूची पंचवीस भाग चारशे अठ्ठेचाळीस कलमे पाच परिशिष्टे आहेत आतापर्यंत एकशे एक घटना दुरुस्त्या झाल्या आहेत भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला संविधानात हस्तलेखन आहे भारताचे संविधान बनून तयार होत होते पण संविधान हे हस्तलिखित असावं अशी नेहरूंची इच्छा होती बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्याने याची जबाबदारी त्यांना देण्यात आली संविधान लिहिण्यासाठी दोनशे चौपन्न दौत आणि तीनशे तीन पेन वापरण्यात आले संविधान लिहिण्यासाठी सहा महिने लागले संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यवहार राम मनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद